14 जुलैला कारंजालाड येथील आपल्या राहत्या घरून बाहेर जाऊन येते म्हणून सांगून गेलेल्या त्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा तब्बल 20 दिवसानंतर सुद्धा शोध लावण्यात कारंजा शहर पोलीस अपयशी ठरले आहे. सविस्तर वृत्त असे की 14 जुलै रोजी आपल्या राहत्या घरून मी बाहेर जाते असे आपल्या आईला सांगून दुपारी 2:30 वाजता बाहेर गेलेली ती मुलगी रात्री 10 वाजेपर्यंत घरी आली नाही. त्यामुळे तिची आई घाबरली व तिने त्या मुलीच्या वडिलांना फोन करून घडलेली हकीकत सांगितली व नंतर कारंजा शहर पोलीस स्टेशनला फोन केला तर कारंजा शहर पोलीस स्टेशनकडून पोलीस स्टेशनला येऊन तक्रार नोंदवा असा जबाब मिळाल्यामुळे त्या मुलीच्या आईने कारंजा शहर पोलीस स्टेशनला रात्री उशिरा जाऊन मुलगी दुपारपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर 2 ते 3 दिवसांनी त्या मुलीच्या आई वडिलांना असे माहीत पडले की आपल्या मुलीला एका 20 वर्षीय मुलाने पळवून नेले आहे. त्या मुलीचे नाव व पत्ता मुलीच्या आई वडिलांनी कारंजा पोलीस स्टेशन मधील अधिकाऱ्यांना सांगितला मात्र त्यानंतर सुद्धा कारंजा शहर पोलीस स्टेशनच्या तपास कार्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल दिसून आलेला नसल्याने मुलीचे आई वडील अतिशय हतबल झालेले आहेत. विदर्भ न्यूजशी बोलताना त्यांनी असे सुद्धा सांगितले की आम्हाला आमची मुलगी कोणत्याही परिस्थितीत परत मिळाली पाहिजे मात्र पोलीस आमच्यावरच दबंगशाही करण्याचा प्रयत्न करतात व आम्हालाच दोष देतात त्यामुळे आमचा जीव मेटाकुटीला आलेला आहे. पोलिसांकडून आम्हाला असे सुद्धा सांगण्यात येते की तुमची मुलगीच दोषी आहे. या सर्व विषयामुळे आम्ही खूप चिंतेत आहोत. सद्यस्थितीमध्ये त्या मुलीच्या घरात खरोखरच चिंतेचे वातावरण आहे. तिची आजी आई व तिचे वडील वारंवार एकच सांगत होते की बाळा तू जिथे कुठे असशील तेथून लवकरात लवकर घरी येऊन जा असे बोलत असताना तिघांच्याही डोळ्यातून अश्रू आले होते. त्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला बेपत्ता होऊन साधारणतः 20 दिवस होऊन सुद्धा कारंजा पोलिसांनी कोणत्याही प्रकारची शोधाशोध का केली नाही अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. त्यामुळे आता त्या मुलीला कारंजा पोलिसांनी शोधण्यात यश केव्हा मिळणार असा सवाल कारंजातील जनता करत आहे. कारंजा लाड येथून विदर्भ न्यूज करिता अक्षय लोटे यांचा हा वृत्तांत.